नमस्कार प्राचीन शास्त्र प्राचीन शास्त्र म्हणजे नक्की काय कधी लिहिलं कुणी लिहिलं का लिहिलं असे अनेक प्रश्न एक नाही हजारो प्रश्न लहानपणापासून आपल्या प्रत्येकाला पडत आलेत मलाही पडत होते फक्त खूपसे लोक प्रश्न विचारतात उत्तरं मिळत नाहीत सोडून देतात मी तसं नाही केलं तर मी ते शोधायचा प्रयत्न केला मी ते अनेक वर्ष शोधत होतो शोधत होतो आणि शोध घेता घेता मी फार वेद पुराणांपर्यंत पोचलो आणि खूपशा गोष्टी उलगडायला लागल्या की आपले जे ऋषीमुय होते ज्यांनी हे लिहिलं त्यांना आपण ऋषी म्हणतो किंवा शास्त्रज्ञ त्यांना ऋषी असं म्हटलेलं आहे पण ते खरंच आजच्या काळातले कोण होते तर ते आजच्या काळातले संशोधक होते हजारो वेळेला लाखो प्रयोग करून त्यांनी त्या गोष्टी सिद्ध केल्या होत्या आणि त्या सिद्ध झाल्यानंतरच त्यांनी लिहून ठेवल्या होत्या आणि त्या आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून लिहून ठेवल्या म्हणून त्या आपल्याला संस्कार रूढी परंपरा या नावाखाली रोज करायला सांगितल्या फक्त त्या जे काही त्यांनी लिहिलं त्यावेळेला त्याचा बेस होता किंवा त्याचा मूळ आधार होता तो होता ऊर्जा जसं योगशास्त्र आहे अष्टांग योग आता सगळ्यांनाच माहिती आहे तो योगशास्त्र कशावरती आधारित आहे तर ते पूर्णपणे ऊर्जेवरती आधारित आहे तसंच आपले जे काही संस्कार आहेत जे काही नियम आहेत ज्या काही रूढी आहेत परंपरा आहेत त्या सगळ्या ह्या ऊर्जेवरती आधारित आहेत याची उकल आपल्या सगळ्यांना होण्यासाठी जी मला झाली ती तुम्हाला सगळ्यांना कळण्यासाठी आपण एक मालिका सुरू करतो आहे ज्याचं नाव आपण ठेवलं आहे प्राचीन शास्त्रामागचं शास्त्र ह्या सगळ्याचा उहापोह करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे आता आजच्याच काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर एडिसननी दिव्याचा शोध लावला हजारो प्रयोग केले एक प्रयोग सिद्ध झाला मग तो शोध म्हणून ठरला मग तो त्यांनी लिहून ठेवला अनेक वर्षांपूर्वी पण आज आपल्याला ते सगळं करण्याची गरज आहे का ते घरा लागू नये म्हणूनच त्यांनी लिहून ठेवलं आज आपण नुसतं बटन लावलं तरी दिवा लागतो तसंच आपल्या पूर्वजांनी हे जे काही करून ठेवलंय ज्याला संस्कार म्हटलंय ते तुम्ही फक्त केलं की तुम्हाला त्याचा उपयोग हवा जसं आपण आत्ताच्या काळातला लाईटच्या शोधाबद्दल बोललो तसंच आपण थोडंसं पूर्वी जर बघितलं तर आपल्याकडे स्त्रियांना बांगड्या घालायला सांगितल्यात तर ह्या बांगड्या घातल्या तर त्यांना फायदा काय होतो तर ॲक्च्युली स्त्रीला पाळी असा विषय असतो आणि अॅक्युप्रेशरचे पॉईंट जिथे तिच्या बांगड्या असतात तिथे येतात त्या बांगड्या तिने कसाही हात ठेवला तरी ते ॲक्युप्रेशरचे पॉईंट ऑप दाबले जातात आणि त्यामुळे तिला पाळीचा त्रास होत नाही अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी हे आता हा एक नियम म्हणून त्यांनी आपल्याला दिला होता आणि तो आपण आत्तापर्यंत वापरत होतो पन्नास साठ वर्षापूर्वीपर्यंत जसं तो, तो आपण वापरायचा बंद केला तसा आजच्या पिढीतल्या मुलींना पाळीचा खूपच प्रॉब्लेम आहे अशाच अनेक गोष्टी जे काय आपल्याकडे संस्कार रूढी परंपरा जे काही आहे त्याचा आपल्याला शारीरिक मानसिक ऐहिक कसा फायदा होणार आहे याचा थोडासा वप इथून पुढच्या अनेक भागांमध्ये आपल्याला करायचाच आहे भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत नमस्कार